अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदय, काल आपण या मंडी टोळीबद्दल बोलला, खरं म्हणजे या टोळीला दोन तीन नाव आहेत, मंडी टोळी आहे, डुबे टोळी आहे. आपण खरं म्हणजे म्हटलं असता आपण म्हटला ती वस्तुस्थिती नाही आहे. मला ब्रिफिंग बरोबर झालेलं आहे, म्हणतो आपलं ब्रिफिंग कमी पडलेलं आहे. कारण आपलं ब्रिफिंग यासाठी कमी पडलेलं आहे की फिल्टरवर माहिती आपल्याला आलेली आहे, कारण आपले मंत्री असल्यामुळे त्यांनी खरी माहिती आपल्याला येऊच दिली नाही. हरकत नाही ना, आपण तो उलट आहे सभागृहासाठीच आहे. आमच्या पक्षाचे लोक असले तर शेवटी गुन्हेगाराला पाठीशी घालणं चुकीचंच आहे. आम्ही घालायचं नाही, आपणही घालू नका अध्यक्ष महोदय, माझं म्हणणं म्हणजे ते मी क्रिमिनलायझेशन पॉलिटिक्स हा जो मुद्दा आहे अनेक वर्ष गाजतोय. एमएनएम ओराने जे पुस्तक लिहिलं आहे ते संदर्भ एवढे मोठे होते, त्यात काय हा विषय सभागृहात चर्चा विषय नाही, परंतु राजकारणामध्ये जे प्रचंड प्रमाणात गुन्हेगारी येत चाललेली आहे, धनदानगे मसल पॉवर वापरून भूमाफिया या सगळ्या सँड माफिया याचा वापर करून आज राजकारणामध्ये आपलं वर्चस्व गाजवण्याचा राज्यकर्ते प्रयत्न करतात. आम्ही त्यातले आपणच त्यातल्या या सभागृहामध्ये ही चर्चा होणं आवश्यकच आहे. गुन्हेगारीकरण आपण किती वर्ष आपण मान्य करणार आहे, गुन्हेगारीकरण आपण किती वर्ष अध्यक्ष आपण घ्यायचं, हे दुधारी शस्त्र आहे. आज हे तुमचे आहेत, उद्या तुमच्या नसणार आहेत. तर मुख्यमंत्री महोदय, या संदर्भामध्ये इतकी भयानक अवस्था त्या यवतमाळ शहराची करून ठेवलेली आहे. मी आपला मुद्दा एक दोन चार मुद्दे या ठिकाणी सांगणार आहे अध्यक्ष महोदय, की या संपूर्ण मंडी टोळीच्या बाबतीमध्ये इतकी दहशत आहे, आणि मी या पॉलिटिकली बोलत नाही मुख्यमंत्री महोदय, तिथल्या सामान्य नागरिकांच्या ज्या भावना आहेत, मी परवा प्रश्न मांडल्यानंतर अनेक नागरिकांनी थेट माझ्या संपर्क केला. मी अमुक बोलतो, मी तमुक बोलतो, आता फोनवर तर कळत नाही आपण कोणाशी प्रत्यक्ष बोलतो, व्हिज्युअल इफेक्ट पिक्चर येत नाही आपल्यासमोर, परंतु लोकांची आणि त्या भागातून काही निवेदन माझ्याकडे आले अध्यक्ष महोदय, म्हणजे दिवसाधड्या घरात घुसून शस्त्र धाकावर मायबापण सोर अध्यक्ष महोदय मुली नाचवल्या जातात, इतका वाईट प्रकार आहे अध्यक्ष महोदय. मग त्या मुलींना गाडीवर बसून न्यायचं आणि दोन तीन तासांनी आणून सोडायचं अध्यक्ष महोदय, म्हणजे ही बेआबरू आता सहन करण्यापेक्षा आता काही लोक शहर सोडून गेलेली आहे अध्यक्ष महोदय. पूर्वी आदिम काळात टोळ्या असायच्या, त्या टोळ्या एकमेकांवर लढायच्या, आणि जी टोळी हरली, जी टोळी जिंकेल ती हरलेल्या टोळीच्या महिलांवर अत्याचार करायचा, अशा प्रकारचा एक पुन्हा प्रकार होता अध्यक्ष महोदय. आज तीच परिस्थिती थोड्याफार फरकाने या टोळीने निर्माण केलेली आहे. आज 10% व्याजानं त्या शहरातल्या लोकांना पैसे द्यायचे, गरजू लोकांना, सरकारी कर्मचारी आहे, खाजगी असेल अध्यक्ष महोदय, व्यापारी असेल, म्हणजे 1,00,000 रुपयावर एका वर्षात 1,10,000 रुपये व्याज होत. आणि अध्यक्ष महोदय, ज्यावेळी पैसे वसूल होत नाही त्यावेळी गुंड पाठवायचे घरी, गुंड पाठवून लोकांमधून लोकांना धमकवायचं, आणि अध्यक्ष महोदय तरी पैसे मिळत नसेल तर पोळी बाळाची मागणी करायची, आणि त्या शस्त्राच्या धाकावरती परत त्या इच्छा सुद्धा पूर्ण करायची. मुख्यमंत्री म्हणजे इतका वाईट आहे, आपले मंत्री नसतील तर आमचं हरकत नाही त्याच्यामध्ये, पण हे जे काही गुंडाराज चाललेले आहेत अध्यक्ष महोदय, म्हणजे माझं मुख्यमंत्री आपल्याला आव्हान आहे की या अवैध सरकारच्या दहशतीला कंटाळून ज्या लोकांनी गावं सोडलीत ना, मी त्याची नाव देतो आपल्याकडे, आणि त्या लोकांना आपण आपल्या यंत्रणेमार्फत सीआयडी एसआयडी कोणामार्फत तरी अध्यक्ष महोदय की तुम्ही चौकशी करा, कारण ते स्थानिक पोलीस करू शकणार नाही, कारण मंत्री महोदयांची हमकस असलेली खुली पाठिंबा असलेली अध्यक्ष महोदय ही राजूरच गुंडा प्रवृत्तीची माणसं आहेत, त्यांच्यावर स्थानिक पोलीस काय कारवाई करणार आहे. मी तुम्हाला पुरावे देतो ना, माणसांची नावं देतो ना अध्यक्ष महोदय, मग काय हरकत कारवाई करायला. अध्यक्ष महोदय, 8 डिसेंबर 2017 रोजी संजय कैपल्लेवार नामक एक व्यापारी गळफासला आत्महत्या केली. ते एक सराफ व्यावसायिक बिल्डर कंत्राटदार होते, माझ्या माहितीप्रमाणे ते मंत्री महोदयांचे चांगले परिचयाचे आहे. अध्यक्ष महोदय, त्याने आत्महत्या का केली एकदा मुख्यमंत्री चौकशी करत नाही. मला वाटतं तुम्ही ते अधिकारी आपण नेमतोय येशूजी आजव सारखे नावांसाठी नेमले असंच घडणार आहे, माहिती कोण अधिकारी आहे अध्यक्ष महोदय. त्यानंतर 31 डिसेंबर 2017 रोजी भारतीय जनता पक्षाचे व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष हितेश गंडेचा यांनी MIDCतील आपल्या बेसन मिलमध्ये आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी हिंदीमध्ये 2 ओळीचं एक पत्र लिहून ठेवलं आहे.
तर काय म्हटलं त्यांनी, मेरे बाद मेरे घरवालों को लेनदार परेशान ना करे. हे लेनदार कोणी अध्यक्ष बोलतोय? म्हणजे आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची शोकांती काय, सर्वसामान्य माणसाची काय अवस्था राहणार आहे? अध्यक्ष बोलतोय खरं म्हणजे आम्ही तर विरोधी पक्षात आहोत, आपल्या मित्रपक्षाने तर आम्ही जे भाषण केलं त्याच्यावर तर तुमच्या मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे पत्रकार परिषद घेऊन. अध्यक्ष महोदय, पण मला असं वाटतं अध्यक्ष महोदय की ही वस्तुस्थिती जर असेल तर त्यामध्ये खरं म्हणजे एक क्षणही जर वास्तव वस्तुस्थिती खरी असेल तर तुम्हाला या संबंधी आपल्या स्वतःचा मंत्रिमंडळाचा मंत्री जरी असेल तर त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची धमक माननीय मुख्यमंत्री आपण दाखवली पाहिजे. खरं म्हणजे परवा मी भाषणाला सभागृहामध्ये मी सांगितलं, अध्यक्ष महोदय मी जे काय बोललो सभागृहामध्ये काही दुरुस्ती मला करायची. मी काय म्हटलं होतं, मंडी टोळीकडे 4000 शस्त्र आहे, ती दुबे टोळी ती दुबे टोळी म्हणतात मंडी टोळी म्हणतात त्याला. माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय की मंडी टोळीकडे 4000 शस्त्र आहेत या वाक्याऐवजी मंडी टोळीकडे 4000 देशी कट्टे आणि विदेशी बंदूक आहेत, यामध्ये पोलिसांकडे नाहीत अशी घातक शस्त्र आहेत, AK-47 सुद्धा अध्यक्ष महोदय टोळीकडे आहे अशी दुरुस्ती मला करून पाहिजे. अध्यक्ष महोदय, आज त्या टोळीतले 22 वर्षाची मुलं 20-22 वर्षाची मुलं 2-2 कट्टे कमरे लावून बाहेर पडत आहेत, इतकी दहशत त्या मंडी टोळीची आहे. अध्यक्ष महोदय, आपण पूर्वी बिहारला नाव ठेवायचं, आता बिहारपेक्षा वाईट परिस्थिती या शहराची झालेली आहे. खरं म्हणजे मी पुष्कळ बोलण्यासारखं आहे, श्याम जयस्वाद आपण काल उल्लेख केला, उपाध्यक्ष आहे कुठंतरी, काँग्रेसवर आघाडी आहे, पण आमच्या पक्षाने सुद्धा काय ते आमच्या पक्षाची चूक होती का आपल्या पक्षाची चूक होती मला माहीत नाही आघाडी करण्यामध्ये, पण फंडामेंटल इश्यू काय आहे की गुन्हेगाराला आपण किती संरक्षण देणार आहे. गुन्हेगारी पडतो जे लोक होते तर या पक्षानं सुद्धा ही भूमिका घ्यायला पाहिजे होती. सत्तेकरता सगळंच ऑल वेळ आहे, आम्ही सत्तेकर सगळं आपण करायला अध्यक्ष महोदय करतो आपण, आणि म्हणून मला या ठिकाणी माझ्यावरही यादी आहेत श्याम जयस्वालची. आपण म्हटलं ना अध्यक्ष महोदय श्याम जयस्वाल उपाध्यक्ष आहे, मी तुम्हाला यादी वाचून दाखवतो. इथं पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये 22 नंबर आहे श्याम जयस्वालचा गुन्हेगारी रेकॉर्डमध्ये. माझा रेकॉर्ड नाही मुख्यमंत्री महोदय, हे तुमच्या गुन्हेगारीचे यवतमाळचा रेकॉर्ड आहे पोलिसांचा, 22 नंबर आहे. अध्यक्ष महोदय, आता ह्या 22 नंबरवर श्याम जयस्वालचं नाव आहे आणि आमचा पता आमच्या पक्षाला काय झालं माहिती अध्यक्ष महोदय, पण हे सगळं हरकत नाही. खरं या संपूर्ण प्रक्रियेमध्ये खरं म्हणजे जयस्वालचं नाव पहिल्या क्रमांकावर असायला पाहिजे होतं, पण शेटिंग मोठी असल्यामुळे ते नाव बऱ्या वेळी खाली नेलं, त्यामुळे तुम्ही वरचे नाव पाहिली मुख्यमंत्री मोदी खालचं नाव पाहिलं नाही 22 नंबर पाहिलं. आता तुमचा बंटी जयस्वाल हा त्या टोळीचा दुसरा प्रमुख गुंड आहे, तो तुमचा स्वीकृत नगरसेवक आहे. आता त्या सर्व वसुलीचे काम तोच करतो आणि मंत्र्यांच्या सगळ्या त्या पोस्टरवर माहिती फोटो आहेत ना, ते जे फोटो आपण फ्लेक्सबोर्ड लावतो ना त्या फ्लेक्सबोर्ड हार्दिक शुभेच्छा शुभकामना आहे बधाई आमचे मंत्री एका बाजूला आणि बंडी असेल एका बाजूला अशी परिस्थिती. अध्यक्ष महोदय, आता त्या मंत्र्यांनी लोकसेवेच्या नावाखाली एक रुग्णवाहिका घेतलेली आहे आणि त्या रुग्णवाहिकेमध्ये सरासपणे मंत्र्याचे फोटो आहेत रुग्णवाहिकेवर आणि त्यातून वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे दारूबंदी आहे ते सरास दारू विक्रीचं खरं दारू वाहण्याचं काम त्या अँब्युलन्समध्ये होतं. अध्यक्ष महोदय, रुग्णवाहिकेमधून अवैध सायकवरी दारू तस्करी खंडणी वसुली अशा अनेक धंद्यातून अफाट पैसे मिळवला. अलीकडेच वेगळ्या नावाने नागपुरामध्ये 125 एकर जमीन त्यांनी खरेदी केली, त्याचे सुद्धा मुख्यमंत्री महोदय मी कागदपत्र आपल्याला द्यायला तयार आहे.